माझा मी वेळ वाचवला आणि काम पण वाचवलं. आणि तशीच ही मम्मीची आयडिया सुद्धा छान होती बरं का. स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये. सो आजचा जो दिवस आहे आपणा सर्वांसाठी अतिशय सुंदर असा जाऊ दे हीच अपेक्षा करते. तर तसेही थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कुठला असणार आहे. सो हो, तर आजचा व्लॉग परत किचनचा व्लॉग असणार आहे आणि खास आज त्या ताईंसाठी आहे. कारण मागच्या व्लॉग मध्ये त्या ताईंनी कमेंट केलेली की पूर्ण किचन क्लिनिंगचा व्हिडिओ नक्की टाका ताई म्हणून. सो मी आज खास त्यांच्यासाठी व्हिडिओ करते आहे. आणि बऱ्याच वेळा मी या आधी पण बरेचसे म्हणजे किचन टूर असेल किंवा किचनची साफसफाई असेल तर बऱ्याच वेळा मी किचनचा ब्लॉग टाकलेला आहे. पण काय होतं, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगवेगळं होतच असतं आणि काही ना काहीतरी वेगळे अनुभव येतात, काहीतरी शिकायलाही मिळतं. आणि होऊ शकते कदाचित माझ्याही म्हणजे व्हिडिओमधून तुम्हालाही काहीतरी टिप्स मिळतील किंवा काहीतरी तुम्हालाही शिकायला मिळेल किंवा उपयुक्त ठरेल. तर म्हटलं चला मग आज परत एकदा शेअर करूया. आणि काय होतं, कुठलीही गोष्ट करताना ना आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज येत असतात म्हणून म्हटलं चला मग आज परत काहीतरी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स पण मिळतील. चला मग आजचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा. म्हणजे कसं, मी दुसरा कुठला पुढचा व्हिडिओ जर अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सो चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी संपूर्ण जे किचन मध्ये जे सामान आहे ते वरवरच ते सगळं मी आधी काढून घेणार आहे आणि मग नंतर मग सगळं साफसफाई करून घेणार आहे. तर चला मग आता सगळं सामान मी आता काढून घेते. सगळे काढून घेते आणि ते पण पेपर मध्ये बांधून घेते सगळं. मी हे डबे पण घासायला टाकते आणि तुम्हाला इथे दाखवायचं एक हे ह्या सेल्फला जे आहे ना हे फॉइल पेपर लावलेला आहे मी. तर याचा खूप मोठा फायदा झालाय मला. कारण कसं म्हणजे तुम्ही इथे बघत असणार तर हे भाजीचे म्हणजे जेवण वगैरे बनवतो तर ते तेल वगैरे उडलेलं आहे. तर ते सगळं इथे असं म्हणजे फॉइल पेपरला लावलेलं आहे. खूप मोठा फायदा झाला. म्हणजे जास्त मला म्हणजे सारखं हे साफ करावं लागायचं तर आता मला एवढं साफ करावं लागलं नाही. खूप दिवस आता मी साफ केलेलंच नव्हतं हे. तर मला वाटते आता हे फॉइल पेपर काढल्यानंतर हे सगळं असं क्लीनच असेल. पण तरी पण एकदा मी पुसून घेईन. तर आता हे बघा हा फॉइल पेपर काढते मी आता. एकदम भाजीचे शिंतोडे वगैरे उडालेले असायचे इथे. तर खूप असं भरल म्हणजे खराब दिसायचं पण आता एकदम क्लीन दिसतंय. मम्मीची खुशी बघा. म्हणजे एवढं मला साफ करावं लागायचं नाही फार. म्हणजे माझा मी वेळ वाचवला आणि काम पण वाचवलं. आणि तशीच ही मम्मीची आयडिया सुद्धा छान होती बरं का. Thank you.
आता मी मगमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं सर्फ एक्सल मी मिक्स केलेलं आहे आणि इथे तुम्ही बाजूला स्क्रीनवर बघत असणार तर इथे मी सेल्फमधला जो आतला भाग आहे तो वाईपने असा पुसून घेते आहे. सो इथे एवढं पुसण्यासारखं नव्हतंच कारण तो आतला भाग होता तर एवढं डस्ट वगैरे काही नसतोच, पण तरीसुद्धा आपण एकदा क्लीन करायला घेतलं म्हटल्यावरती ते एकदा हात फिरवल्याशिवाय काय आपल्याला राहत नाही. सो आता परत तुम्ही एकदा बाजूला स्क्रीनवर बघत असणार तर इथे हा सेल्फचा बाहेरचा भाग आहे आणि इथे मी हा कात्या घेतलेला आहे. तर हा कसं थोडासा बाहेरचा भाग असल्यामुळे थोडासा पिवळसर पण पडलेला आहे आणि तो एकदम गॅसच्या वरतीच सेल्फ आहे त्यामुळे तो जास्त तेलकट वगैरे होतं. सो मी सर्फ एक्सलच्या पाण्यामध्ये हा कात्या थोडासा डिप केलेला आहे आणि त्यानंतर मी असं घासून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम असा क्लीन झालेला आहे. बघितलं असेल तर तो किचन ओट्यावरचा जो भाग आहे म्हणजे सेल्फ खिडकी किंवा टाईल्स वगैरे तर त्या सर्व वरचा भाग जो आहे तो मी धुवून काढलेला आहे आणि आता सेल्फमधले जे डबे आहेत तर ते एवढे घासण्यासारखे नव्हते, पण कसं आपण थोडंसं म्हणजे कधीतरी उघड झाक करतो डबे आणि वरचे एवढ्या डब्यांचा एवढा यूज होत नाही, पण तरीसुद्धा म्हटलं आपण एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावं आणि पुसून घेतलं लगेचच आणि ठेवून पण दिले कारण मग खाली जास्त पसारा नको दिसायला. सो आता इथे मी ह्या टाईल्स आहेत तर ते धुवून काढलेले होते आणि पाणी थोडंसं तसंच दिसत होतं, म्हणून मग एक कॉटनच्या कपड्याने मी परत पुसून घेते आहे जेणेकरून पटकन सुकल्या पाहिजेत. सो आता त्यानंतर इथे आता तुम्ही बघत असणार तर इथे आता वरचा तर संपूर्ण भाग झालेला आहे. आता हे गॅस ओटं साफ करते तर आता हे बर्नर जे आहेत ते मी झाकून ठेवलं आहे की कारण बर्नरमध्ये पाणी जाऊ नये, नाहीतर मग पाणी गेलं की बर्नर कसे लवकर खराब होतात, म्हणून त्यामुळे मी असं प्लेट किंवा छोट्या छोट्या कढया म्हणजे जसं ॲडजस्ट होईल तसं मी ते झाकून ठेवलं आहे आणि त्यानंतर इथे आता मी किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतलेला आहे. इथे आता मी कोलगेट घेतलेला आहे आणि कोलगेटचे खरंच खूप मोठे फायदे आहेत आणि कोलगेट हे सगळ्यांच्या घरात असतंच असतं. सो इथे मी हे स्टीलचे जे नळ आहेत ते इथे मी असं म्हणजे लावून ठेवते आहे कोलगेट, तर 2 मिनिटांसाठी लावून ठेवलं आणि नुसतं पाण्याने जरी धुवून काढलात तरी लगेच असे क्लीन होतात. घाबरली बघा, पाल आहे पाल आहे, सियल सियाच्या पायावरून आली, पटकन घाबरली म्हटलं उंदीर असं वाटलं मला. तर तुम्ही इथे बघितलं असेल तर आत्ताच मी कोलगेट लावून घेतलेलं आणि त्यानंतर इथे धुवून काढलेलं आहे तर नळ पण अगदी असे चमकायला लागलेले आहेत आणि त्यानंतर आता इथे आपला सिंक आहे तर तोही स्टीलचाच आहे म्हणून त्यामुळे म्हटलं इथे पण आपण कोलगेट लावून घ्यावं कारण आता आपला सिंक पण छान चमकायला पाहिजे, त्यामुळे इथे आता मी लावून घेतले आणि आता म्हटलं चला कात्यानेच घासून घ्यावं कारण वेळ नाही आहे, भरपूर कामं पडलेली आहेत त्यामुळे म्हटलं घासून घ्यावं. आणि आता इथे मी आता ड्रेनिक्स पावडर घेतलेला आहे तर ह्या ड्रेनिक्स पावडरने भरपूर काम इझी झालेलं आहे आणि वेळही वाचला आणि आपलं कामही वाचलं, तर ते कसं ते पण सांगते. तर इथे मी आता म्हणजे पाईपमध्ये मी म्हणजे हा पावडर जो आहे तो मी टाकून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे.
म्हणजे वास भरपूर येतो, एकदम स्मेल असा खूप म्हणजे वेगळाच येतो, पण इट्स ओके. आपल्याला ते थोडंसं का वेळ वाचवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. सो तुम्ही इथे बघत असणार तर आपला सिंक पण एकदम चमकायला लागलेला आहे. आणि इथे मला तुम्हाला सांगायचं आहे तर पाईप जो आहे म्हणजे आपल्या सिंकचा जो पाईप येतो तर तो आधी कसा म्हणजे सारखा सारखा चोकअप व्हायचा आणि सारखा सारखा आपल्याला म्हणजे तो क्लीन करावा लागायचा, बाहेर काढायचं आणि परत मग क्लीन करून मग परत फिट करायचं. तर खूप म्हणजे वेळ जायचा आणि काम पण भरपूर वाढायचं. म्हणून त्यामुळे आता हे पावडरमुळे ना भरपूर म्हणजे काम इझी झालं, वेळ वाचला, कामही वाचलं. आणि आता तुम्ही इथे बघत असणार तर आता मी वरचा तर पूर्ण किचन ओटा वगैरे वरचा भाग सगळं क्लीन झालेला आहे. आणि आता इथे मी म्हणजे खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत किंवा बेसिनच्या खालचं वगैरे काय सामान वगैरे ठेवलेलं असतं तर तेही मी आता क्लीन करून घेते आहे. आणि इथे मी चुकून बिडाचा तवा असा खाली ठेवून दिला होता तर त्यामुळे तिथे कसं म्हणजे जंग खाल्लेलं म्हणजे डाग वगैरे पडलेले, तर म्हणून म्हटलं चला आता यामध्ये आला टाकूया. तर इथे थोडंसं मी आला घेतला आणि टाकला तर एकदम असे क्लीन झालेलं आहे, ती जागा तुम्ही बघितलं असेल. आणि आता इथे हा सिंकचा जो पाईप आहे तर इथे मी हे टेपपट्टी अशी लावून घेतलेली आहे जेणेकरून कॉक्रोच वगैरे लागू नयेत. आणि इथे तुम्ही बघत असणार तर इथे मी ह्या डांबर घोळ्यासुद्धा अशा ठेवलेल्या आहेत. तर हे माझं नेहमीचंच असतं आणि कॉक्रोच लागू नये त्यासाठी मी पूर्ण तो पाईप जो आहे तो पॅक करून घेतलेला आहे. आणि इथे कॉक्रोचच नाही तर इतर किडेही म्हणा किंवा गोंब वगैरे म्हणा तर ते येऊ नये त्यासाठी मी संपूर्ण पॅक करून घेतलेला आहे. आणि खरंच ज्यावेळेस ते यायचे त्यावेळेस मला म्हणजे आम्हा सर्वांना एवढी भीती वाटायची खूप म्हणजे खूप, म्हणून त्यामुळे पूर्ण पॅक करून घेतला. आणि आता त्याचा खरंच खूप मोठा फायदा झालेला आहे. तर इथे आता मी ट्रॉलेसुद्धा साफ करून घेणार आहे आणि इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहे. तर एवढं म्हणजे घाण नाहीच आहे तुम्ही इथे बघत असणार तर एकदम असं क्लीन ठेवते मी, नेहमी साफ करत असते कारण कॉक्रोच लागू नये आणि आजार पण पसरू नये त्यासाठी मी नेहमी क्लीन करत असते. तर इथे आता मला शक्य होते तेवढं मी आतमध्ये व्यवस्थित हे करून मी पुसून घेते आहे. तर इथे मी काठी घेतली जिथपर्यंत म्हणजे हात पोहोचत नव्हता माझा आतमध्येपर्यंत, म्हणून मी काठी घेतली आणि टॉवेलच्या सहाय्याने आतमध्येपर्यंत व्यवस्थित पुसून घेते आहे. तर एकदम सिया आली आणि सिया बोलायला लागली मम्मी तुझा स्वस्तातला मॉप तयार झाला. तर असं एन्जॉय करत करत आम्ही मस्त काम करत होतो. खूप छान वाटतं म्हणजे तुम्ही आता इथे बघितलं असेल तर दोघी मुली माझ्या खरंच खूप मदत करतात. आणि एक वेळ असं व्हायचं की म्हणजे पहिले कोणीच हेल्प करायला नव्हत्या तरी मी सगळं एका दिवसात सगळं करून घ्यायची आणि आता दोघी मला हेल्प करायला आहेत तरी एका दिवसात पॉसिबल होत नाही कारण जसं जसं वय वाढतं तसं तसं आपलं दुखणंही वाढतं. सो असं तर इथे आता ह्या गोष्टी तर आपल्या करणं म्हणजे नेहमीच्याच आहेत, आपल्याला कराव्या लागतातच लागतात. सो करणे भागच आहे. आणि आता इथे मी ट्रॉल्यांना म्हणजे ते काळी जी पट्टी असते ट्रॉल्यांची म्हणजे स्लायडिंग म्हणाल तरी चालेल तर ते त्याला मी तेल लावून घेते आहे. तर इथे मी खोबरेल तेल घेतलं प्लेटमध्ये आणि ते कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने मी ते तेल लावून घेते आहे म्हणजे जेणेकरून ते ट्रॉल्या फ्री राहतील एकदम आणि जास्त दिवस टिकतील सुद्धा. तर ही प्रोसेस मी नेहमी म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून तरी एकदा मी हे करतच असते. आणि आता तुम्ही इथे बघत असणार तर मुलीने आला घेतलेला आहे आणि ह्या व्हाईट जे म्हणजे ट्रॉल्या आहेत म्हणजे बाहेरचा भाग तर तिथे थोडेसे म्हणजे आपण उघडझाप करत असतो तर तिथे कसं पिवळसरपणा पडलेला आहे. तर इथे मग आला घेतला आहे मुलीने आणि इथे ती पुसून घेते आहे. तर एकदम असं क्लीन झालेलं आहे आणि एकदम आल्याने म्हणजे आम्ही आज फर्स्ट टाईम म्हणजे असं आल्याने पुसलो आहे म्हणजे अशी आयडिया आली मध्येच तर म्हटलं आल्या घे आणि आल्याने पुस तर पटकन असं क्लीन झालं, एक मिनटं पण लागला नाही आणि जास्त जोरही लागला नाही. तर मी नेहमी सर्प एक्सलच्या पाण्याने पुसत असते पण यावेळेस म्हटलं जेवढा तो व्हाईट भाग आहे तेवढा म्हणजे खूप जास्तच म्हणजे पिवळा वगैरे पडलेला आहे तर म्हणून म्हटलं चल आल्याने पुसून घेऊया. तर एकदम इझी झालं काम, पटकन असं पुसून झालं. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम असं क्लीन झालेलं आहे.
म्हणणार तर बऱ्यापैकी माझं काम आटोपलेलं आहे, म्हणजे अगदी अर्धी कामं म्हणाल तरी चालेल। तर आता राहिले ट्रॉली आणि त्यातली भांडी, तर तेही मी घासून घेणार आहे। पण त्याआधी म्हटलं पहिले सगळं म्हणजे किचनचं जे काही ट्रॉलीचं आहे ते सगळं आटवून घ्यावं, म्हणजे जे काही बाथरूममधलं काम असेल ते मला काम म्हणजे करायला इझी पडेल। सो इथे आता ट्रॉल्या झाल्या म्हणून त्यामुळे इथे आता डांबरगोळ्यासुद्धा टाकून घेते आहे, जेणेकरून कॉकरोच लागू नये त्यासाठी। आणि सुरुवातीलाच मी जेव्हा मसाले काढून ठेवले होते डब्यामध्ये, तर ते डबे मी सर्फ एक्सेलच्या पाण्यामध्ये मस्त टबमध्ये मी भिजत घालून ठेवले सुरुवातीला, जेणेकरून त्यातला काही चिकटपणा असेल तो निघून जावा यासाठी। आणि इथे आता भरपूर सारी भांडी घासायची आहेत, तर आता हे काहीच नाही, बाकीची बरीचशी बाहेर ठेवलेली आहे, तर ती सगळी मी आता घासून घेणार आहे। आणि इथे खरंच खूप छान वाटत आहे, खूप क्लीन झालेलं आहे, आणि आता अजून छान वाटेल जेव्हा भांडी घासून होतील आणि लावून होतील तेव्हा अजून खूप छान वाटेल। सो एवढा भाग मी क्लीन करून घेतला आहे, तर खरंच खूप छान वाटत आहे। आणि एवढं मी तुम्हाला काही दाखवत बसणार नाही आहे, कारण खूप मोठा होईल व्हिडिओ आणि तुम्हालाही बघायला कंटाळा वाटेल, तर त्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे इथे आता जसं की तुम्ही इथे बघत असणार, तर इथे मी आता जसं टब घासते आहे, तर अगदी छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल तर ती क्लीन करत राहा, म्हणजे जसं की बाथरूममधले आता टब असेल किंवा आंघोळीची बादली असेल, अगदी छोटासा आपला मग जरी असेल तर तो सुद्धा क्लीन ठेवा। मध्ये मध्ये महिन्यातून एकदा तरी नक्कीच क्लीन करत राहा, कारण काय होतं आपण त्यातच आंघोळ असेल किंवा चुळू भरणं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे करत असतो, आणि आपल्या घरात लहान मुलं असतात असोत किंवा नसोत, पण तरीसुद्धा हे क्लीन करत राहा, कारण आजार पण पसरू नये यासाठी सारखं सारखं क्लीन करत राहणे गरजेचं आहे। या आणि खरं तर यावरूनच बाईची परीक्षा करते, खरंच मी सांगते ही बऱ्याचशा ठिकाणी गेली किंवा म्हणजे असं बारकाईने नाही म्हणता येणार, पण नोटीस केलंय आणि अचानक असं लक्ष जातं, कारण मला कसं ती सवय नाही त्यामुळे पटकन असं लक्ष जातं, आणि त्यावरूनच खरं तर बाईची परीक्षा करते। म्हणून मला तुम्हा सर्वांना एवढंच सांगायचं आहे की अगदी छोट्यातली छोटी गोष्ट जरी असेल तरी ती क्लीन ठेवत चला, आणि तेवढीच म्हणजे घरामध्ये कशी शांतता, आणि खरंच खूप छान वाटतं। सो आता तुम्ही इथे बघत असणार तर इथे बऱ्यापैकी म्हणजे सगळं म्हणजे काम झालेलं आहे, ट्रॉल्या मी घासून फॅनखाली ठेवलेल्या आहेत जेणेकरून लवकर सुकाव्यात। आणि इथे जे मी सुरुवातीलाच मसाले काढून ठेवलेले होते, तर ते सगळे मसाले आता मी डब्बे सुकलेत म्हणून परत मी आता त्या डब्यामध्ये ओतून घेते आहे, आणि इथे मला पायल मदत करते आहे। आणि खरंच मला इथे खूप दमायला झालेलं, कारण भरपूर सारी भांडी तुम्ही बघितली असेल आणि एवढा वेळ एकाच जागेवरती बसून हे सगळं खूप अवघड जातं, पण काय करणार, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि खरं तर माझा चढउतार पण झाला सारखं सारखं किचन ओट्यावरती, आणि खरं तर मी किचनच्या समोरची जी रूम आहे ती सुद्धा मी साफ केली, पण इथे एवढं दाखवत बसले नाही, कारण काय होतं हा किचनचा व्लॉग आहे, तर मी किचनच्या पूर्वती म्हणजे तेवढ्यापुरताच मी मर्यादित ठेवला, म्हटलं बाकीचं नको दाखवायला। आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे हॉल आणि बेडरूम क्लीन केला होता, तर ह्या दोन रूम राहिल्या होत्या म्हणून म्हटलं चला आता ह्या दोन्ही रूम सलग क्लीन करून घ्याव्या। सो सगळं क्लीन करून घेतलं आणि खरंच खूप दमायला झालं, इथे मिस्टरांनी पण भरपूर मदत केली, म्हणजे भांडी वगैरे आणून देत होते किचनजवळ, आणि इथे मुलींनीही भरपूर मदत केली, कारण अक्षरशः मिस्टरांनी सांगितलं की जरा मम्मीला मदत करा, आणि इथे सगळी माझी भांडी वगैरे ठेवून झालेली आहेत, तर खरंच खूप छान वाटते। आणि मला असं वाटते की एवढी सपोर्टिव्ह फॅमिली मला मिळाली, खरंच मला खूप छान वाटते। आणि पहिली गोष्ट मला असं वाटते की घरच्या लोकांना जर तुम्हाला म्हणजे खुश करायचं असेल तर घरात शांतता असणे गरजेचं आहे, आणि शांततेसाठी घरात क्लिनिनेस असणे गरजेचं आहे। तर आय होप आजचा व्लॉग आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया परत एकदा अशाच पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय।